नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नव्या तासिकेत तुमचे स्वागत। मागील तासिकेत पु ल देशपांडे यांच्या अपूर्वाई या प्रवास वर्णन संग्रहातून घेण्यात आलेल्या दोन ज्ञानचक्षु या पाठाचा आपण अभ्यास सुरू केला आहे। या पाठाचा पहिला भाग वाचनाच्या माध्यमातून आपण समजून घेतला आहे। आज आपणाला उर्वरित पाठाच्या वाचनाकडे वळायचे आहे। तर मी या पाठाच्या उर्वरित भागाचे वाचन करतो आहे। पाठाचे नाव दोन ज्ञानचक्षु, लेखक पु ल देशपांडे अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मणराव देशपांडे। मला या इंग्रजांच्या स्वभावाचा काही पत्ताच लागत नाही। अत्याधुनिकातला अत्याधुनिक आणि जुन्यातला जुना असा हा चमत्कारिक सांधा आहे। चर्च, पब, पब्लिक स्कूल, थिएटर आणि क्रिकेटचे मैदान अशा परस्परांपासून भिन्न आधारांवर हा समाज उभा आहे। उत्तम व्यापारी म्हणून यांची जगभर ख्याती, पण 5 वाजता त्याला दुकान बंद करण्याची कोण घाई। 1000 पौंडाचा माल खरेदी करायला गेलात तरी 5 वाजले रे वाजले की उद्या याल का असा लाडीक प्रश्न करून दुकानातल्या त्या पोरी गिराईकाला वाटेला लावणार, म्हणजे गिराईकाचा संतोष हेच आमचे ध्येय वगैरे प्रकरण नाही। पार्टीच्या वेळी पुरुषांनी टाय न लावता गळे उघडे टाकले की अशिष्ट आणि मडमा मात्र शक्य तितक्या उघड्या पडलेल्या। एरवी आरोग्यशास्त्राचे सगळे नियम कोळून प्यायलेला इंग्रज उठल्याबरोबर चूळ देखील न भरता चहा पितो, पण त्याच्या आचार विचारातला विरोध कितीतरी ठिकाणी आढळतो। श्रीमंतांच्या शाळांना पब्लिक स्कूल म्हणतात। आपले पब्लिक म्हणजे सगळे गण्या गंप्यांचे मिळून बनलेले असते। पार्लमेंटातला स्पीकर महिनोन महिने गप्प, फार कशाला। इंग्रजांच्या आवडत्या क्रिकेटमध्ये ज्याला विकेट कीपर म्हणतात त्या यष्टी रक्षकाचे मुख्य काम त्या त्रिफळ्याचे रक्षण करण्याऐवजी खेळाडूला गाफील क्षणी पकडून त्या तिन्ही दांड्या उद्ध्वस्त करण्याचे असते। ही काही इंग्रजांची विनोद बुद्धी म्हणावी की काय कळत नाही। घुम्या म्हणावे तर कॉकटेल पार्ट्यांच्या वेळी 2 तास उभ्या उभ्या मनसोक्त गप्पा मारणार, बसला की गप्प। इंग्रजाला बोलके करायचे असेल तर त्याला उभा करावा लागतो, त्याला बसून बोलता येत नसावे। या पार्ट्यांच्या वेळी तर आपली पंचायत होते, 2-2, 3-3 तास माणसे आपली उभी। चांगले कोच असतात, खुर्च्या असतात, पण कुणीही बसत नाही। मला या जेवणाच्या पद्धतीतले हे उभ्या उभ्या जेवण अजूनही जमत नाही। बुफे या नावाखाली हा जो अन्न ब्रह्माचा अनादर चालतो तो असही आहे। एका हातात डिश धरायची आणि हिंडत हिंडत जेवायचे हे प्रकरण अवघड आहे। विशेषतः भारतीय पद्धतीच्या जेवणाला तर ते अगदी चुकीचे आहे। उभ्या उभ्या फार तर पापड खाता येईल, पण एका हातात डिश धरून वरण भात कालवायचा कसा, आणि ज्या जेवणात भुरका नाही ते काय जेवण आहे। जेवणावर आडवा हात मारायचा असतो, उभा नव्हे। पण जागेच्या टंचाईमुळे आपल्याकडेही आता ती उभी पंगत आली। पूर्वी दिवाणखाण्याचे किंवा माजघराचे क्षेत्रफळ तिथे किती पाने बसतील यावर मोजत 100 पान जेवून उठेल ही भाषा होती। दुसऱ्या महायुद्धाने माणसाला जेवून उठण्याऐवजी उठून जेवायला लावले। हर हर महादेव या भोजन प्रसंगीच्या घोषणेतला बैठा महादेवच गेला आणि नुसतेच हर हर म्हणायची पाळी आली। पण अशी अनेक युद्धे महायुद्धे आली गेली तरी ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मात्र महापुरातल्या लव्हाळ्यासारखी टिकली आहेत। अजून प्रार्थना मंदिरात शेकडो तरुण तरुणी ख्रिस्तचरणी लीन होतात आणि पादरी बाबाचे प्रवचन ऐकतात। आम्ही देखील केम्ब्रिज मधील एका चर्च मधल्या सर्व्हिसला गेलो होतो। बाकी हा सर्व्हिस शब्द मजेदार वाटला। देवाच्या दारी सर्व्हिसला जायची कल्पना आपल्याकडे आहे। नरसोबाच्या वाडीला, दत्ताच्या देवळात पूजेला नाही जात, सेवेला जात। केम्ब्रिज मधल्या चर्च मध्ये इतरांप्रमाणे आमच्याही हातात बायबल्स आणि भजनाची पुस्तके दिली गेली। 1000-1500 विद्यार्थी विद्यार्थिनींनी भरलेले ते चर्च अत्यंत सुरेल आवाजात ख्रिस्ताला आळवीत होते।
आपल्याकडे प्रार्थना समाजात अशी प्रार्थना होत असे, पण हे शिस्तबद्ध भजनाचे रूप आपल्या देशात वाढीला लागले नाही। आमचे भजन म्हणजे आकाश भेदून देवाच्या कानी पोचते, ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण देहाते सांभाळी, हा आमच्या भजनाचा थाट। साहेब काळ्या कोटाची इस्त्री बिघडू न देता प्रार्थना करतो, शेकडो मेणबत्त्यांनी सजवलेल्या त्या प्रार्थना मंदिरातले गांभीर्य परिणामकारक तर आहेच, पण आमच्या टाळी वाजवावी, गुढी उभारवावी, वाट हे चालावी पंढरीची मधल्या मुक्त विठ्ठल विठ्ठलवीची गंमत काय निराळी। माझे हिंदू मन आपले ज्ञानबा तुकारामाच्या घोषाने गहिवरते, चर्च मधल्या त्या गंभीर भजनाने आपण चकित होतो, ती शिस्तबद्ध आळवणी डोक्याला पटते, पण ते अंतकरणात घुमत नाही। हा केवळ संस्कारांचा भाग आहे। मला कौतुक वाटले ते त्या प्रार्थनेत रमणाऱ्या इंग्रज तरुण तरुणींचे। हे एरवी उच्छृंखल वाटणारे यवन कसे धरण बांधलेल्या धबधब्यासारखे गंभीर अथांग रूप धारण करून उभे राहिले होते, बुद्धीच्या कक्षेपलीकडच्या असंख्य चमत्कारांपुढे नमले होते। नाझरतच्या खेड्यातल्या एका सुताराचे ते अवतारी पोर, त्याच्या डोळ्यांमधली असीम करुणा आणि त्याचे बलिदान विश्वविद्यालयातल्या त्या ज्ञानमार्गी तरुणांना भक्ती मार्गाच्या वाटेकडे अदृश्य आणि अनाकलनीय दोराने खेचून आणीत होते। दोन दोन हजार वर्षे अनेक आघात उत्पातातून या श्रद्धा कशा टिकतात कोण जाणे। भीतीपोटी देव म्हणावा तर आजच्या इंग्रज तरुणाला कसली भीती आहे। एका मर्यादित अर्थाने हा समाज निर्भय आहे, भीषण दारिद्र्याचे भय नाही, करकचून आवळणाऱ्या दुष्ट सामाजिक रूढी नाही, रोग दैन्य यांना थारा नाही, तरीही या समाजाला कुठेतरी मस्तक नमवायला स्थान हवे असे वाटत असते, आणि काही अपवाद वजा केले तर आजही ख्रिस्ताच्या चरणी तो लीन होतो। एरवी बुद्धिनिष्ठ असलेल्या इंग्रजाने राजा आणि ख्रिस्त या दोन्ही संस्था केवढ्या उत्साहाने टिकवल्या आहेत। हल्लीच्या राणीवर तर त्याचे विलक्षण प्रेम आहे। पार्लमेंटच्या उद्घाटनाचा प्रसंग टेलिव्हिजनवर पाहताना इंग्रजी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे कौतुक, आदर, प्रेम यांचे हृदयंगम मिश्रण मला दिसले ते मी कधीही विसरणार नाही। ती त्यांना गोड वाटते, हुशार वाटते। बोहल्यावरच्या नववधूकडे ज्या प्रेमपूर्ण कौतुकाने लेकूरवाळ्या बायका पाहतात, अगदी तसे हे इंग्रज स्त्री पुरुष आपल्या राणीकडे पाहतात। इंग्लंडची राजा राणी फक्त नावापुरती आहे हे म्हणणे अगदी चूक आहे। एक पैशाची कुंकू असेल, पण ते कुंकू असते। त्याचप्रमाणे इंग्रजांची राजा राणी ही त्या समाजाची सौभाग्य चिन्हे आहेत। सौभाग्याची किंमत पैशात आणि अधिकारात थोडीच करता येणार। इंग्रजांचे अनेक गुण मला आवडले, त्यांचा नियमितपणा, सामाजिक जीवनात दिलाबोल खरा करायची त्यांची कसोशी, त्यांची टापटीप, या सगळ्या वाखाणण्याजोग्या गोष्टी आहेत, पण त्यांची राजा राणीवरची श्रद्धा पाहून मी थक्क झालो। राणी म्हटले की तो वेडा होतो, त्याचा तर्क, त्याची बुद्धी, त्याची चिकित्सा, सगळे काही तो हरवून बसतो। अशी हरवून बसण्याची एक जागा त्याने आजूबाजूला जाणून बुजून आजच्या जगात शिल्लक ठेवली आहे। जगन्नाथाची रथयात्रा पाहणारे वेडे आणि देखणे, श्वेताश्व जोडलेला राणीचा रथ पाहण्यासाठी सारे कामधाम सोडून जाणारा इंग्रज, हे दोघे सारखेच। एरवीचा यात्रिक इंग्रज इथे माणूस म्हणून आवडायला लागतो। राणीने पार्लमेंटच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले, त्यावेळी वृद्ध अमात्य, न्यायाधीश आणि सामंत आपले वय, ज्ञान सगळे विसरून तिच्या पुढे नतमस्तक होताना पाहून मन भरून आले। असे वेडे व्हायच्या काही जागा हव्या हे खरे। नव्या जगात आणि विशेषतः नव्या साहित्यात या वेड्याला स्थान नाही। गुलाबाच्या फुलांनी सजलेल्या फुलदाण्यांच्या जागी आता कॅक्टस आले येऊत बिचारे, पण साऱ्या बागा नुसत्या कॅक्टसने न भरोत, कुठेतरी चार गुलाब फुललेले असू देत। पाहणाऱ्याने त्या गुलाबांखालचे काटेच पाहायचे ठरवले तर मात्र नाईलाज आहे।
अत्याधुनिक ज्ञान उपासनेचे मार्ग सुलभ करून देताना ऑक्सफर्डने आणि केम्ब्रिजने जोपासलेले हे परंपरेचे गुलाब पाहून झालेला आनंद मनात साठवूनच आम्ही केम्ब्रिजचा निरोप घेतला. तिथल्या लायब्ररीतली कपाट म्हणे एकाला एक लावली तर 28 मैलांची लांबी भरून निघेल. पण या पुस्तकांचे अध्ययन करणाऱ्यांच्या अंतकरणात कुठेतरी नतमस्तक होण्याची शिकवण नसली तरी 28 मैलांची वाट वाळवंटातून गेल्यासारखी होईल. केम्ब्रिजने शतकानुशतके आपल्या हिरवळी टिकविण्याची, चर्च मधल्या घंटा वाजत ठेवण्याची आणि गॉड सेव्ह द किंग ची पराकाष्ठा चालवली आहे ती उगीच नाही. ऑक्सफर्डची वादविवाद सभा फार प्रसिद्ध आहे. इंग्लंडचे पार्लमेंटेरियन्स तयार करण्याची ती पाठशाळा आहे. अनेक विषयांवर तिथे वादविवाद होतात. आंतरराष्ट्रीय राजकारणापासून किंवा गहन तत्वज्ञानापासून ते तरुणींचे सौंदर्य त्यांच्या डोळ्यात आहे की डोक्यात, इथपर्यंत सर्व विषयांवर हिरिरीने वाघयुद्ध लढली जातात. हॉलच्या बाहेर एक फलक आहे, त्यावर सभासदांनी विषय सुचवायचा असतो. विद्यार्थ्यांनी गमती जमतीचे विषय सुचविले होते. दुर्दैवाने मला वादविवाद ऐकायला मिळाला नाही. रिकामा हॉल पाहून व मेकॉलेची आवडती खुर्ची पाहून मी समाधान मानून घेतले. मात्र हे वादविवाद तत्वबोधासाठी नसतात, हे केवळ शब्दांचे शरसंग्राम असतात. त्या जखमा त्या हॉल मधून बाहेर पडण्यापूर्वीच बऱ्या झालेल्या असतात. लोकशाहीचे बाळ कडू इथे पाजले जाते. मला माझ्या विद्यार्थी दशेत चालविलेल्या एका वादविवाद सभेची आठवण झाली. मुंबईला आम्ही 15-20 मित्रांनी मिळून एक डिबेटिंग सोसायटी चालविली होती. दर रविवारी प्रार्थना समाजिष्टांच्या निष्ठेने आम्ही तिथे जमून इंग्रजीत वादविवाद करीत असू. कधी कधी अध्यक्ष आणि पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष मांडणारे दोघे, या तिघांनी आपापल्या जागा घेतल्या की समोर फक्त रिकामी बाकी असत. तरी कार्यक्रमात खंड पडत नसे. कधी कधी चांगली 11-12 लोकांची गर्दी असे. दुसऱ्या महायुद्धाने आमची ही डिबेटिंग सोसायटी मोडली आणि भारत काही महान वक्त्यांना मुकला. सैन्य पोटावर चालतात असे नेपोलियन म्हणाला होता. लोकशाही हे तोंडांच्या वाफेवर चालणारे राज्य यंत्र आहे. ब्रिटिश लोकशाही तर इंग्लंडातच काय, पण जगभर तोंड पाटीलकीवर चालली. या टिचभर बेटातल्या लोकांनी जगावर राज्य चालवले. मुख्य भांडवल शब्दांचे. प्रथम त्यांनी जगभर आपल्या भाषेचे चलन सुरू केले. या वादविवाद सभातून चालते ती मुख्यतः भाषेची उपासना. एरवी विषयांना खास महत्व नाही. आपल्या देशात पूर्वीच्या काळी वादविवाद चालायचे ते तत्व शोधण्यासाठी, इथे नुसते वायफळाचे मळे फुलवायचे. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची शान लंडन युनिव्हर्सिटीला नाही. लंडनच्या प्रचंड गर्दीत निराळे उठून दिसावे असे तिला व्यक्तिमत्व नाही. लंडनचे स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज मात्र पाहण्यासारखे आहे. पुण्याचे व्यंकटेश शास्त्री जोशी तिथे संस्कृत शिकविण्यासाठी होते. त्यांचा आणि माझा परिचय झाला होता. तिथल्या मराठी विभागाच्या प्रमुख मिस लॅम्बर्ट या 15-20 वर्षे पुण्यात राहिलेल्या आहेत. या संस्थेत त्यांनी मला चहाला बोलवले. उड्या दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला आपल्या पट्टणींना घेऊन अवश्य या. हा, आम्ही पट्टणींना घेऊन 4 वाजण्याच्या सुमाराला त्या संस्थेत गेलो. शास्त्रीबुवांनी आम्हाला संस्था दाखविली. तिथल्या लायब्ररीत माझी पुस्तके पाहून डोळ्यात आसवे दाटायच्या घाईला आली. संध्याकाळी स्पिनॅच आणि स्टेक खाऊन ढेकर देत कुठला तरी डिंबल्स बी साहेब भोजनोत्तर माझी पुस्तके वाचित बसला आहे हे चित्र डोळ्यांपुढे आणायचा खूप प्रयत्न केला. लॅम्बर्ट बाई आवर्जून मराठीत बोलतात. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी माझे 1-2 इंग्रजी उच्चारही दुरुस्त केले व माझ्या पत्नीला तुम्ही पुणेरी पद्धतीचे या पद्धत शब्दावर बाई 2-3 कोल म्हणल्या. लुगाड का नेसत नाही असे विचारले. लगेच आमच्या हीने नवऱ्याचे इंग्रजी दुरुस्त केल्याच्या रागात लुगाड्याचा उच्चार लुगड आहे असं सांगून लहानसा सूड काढून घेतला.
बाकी दुसऱ्यांच्या भाषेचे योग्य उच्चारण हा एक कठीण मामला आहे। यात कुणीही कुणाच्याही तोंडाला लागू नये हे बरे। आपले काही काही उच्चार साहेबाला अजिबात निराळे ऐकू येतात। माझ्या नावातील पी हा परदेशात सर्वत्र बी असा ऐकू येईल। कुठेही नाव लिहून घेण्याचा प्रसंग आला आणि नाव सांगितले की बी एल अशी अध्याक्षरी लिहिली जात। पुढचे देशपांडे तर सुटे सोडवूनच सांगावे लागे। मग डी फॉर डेन्मार्क, ई फॉर इंग्लंड असे शिशुगीत म्हटल्यासारखे म्हणत म्हणत नाव सांगावे लागे। बाकी आपणही साहेबाच्या भाषेचे काही कमी हाल केले आहेत। इंग्रजी गद्याचे अनेक अवतार आहेत। स्टँडर्ड व्हॅक्युमचा बोर्ड एका ठिकाणी सटेंडर्ड वेक्युम ओयल कू नयू युरक असा लिहिलेला होता। पाटण्याला एका ठिकाणी एक जमीन सम रोड होता हे कोडे त्याच्या खालचीच एक्झिबिशन रोड ही इंग्रजी अक्षरे वाचल्यावर उलगडले। पुण्यात बँकेची बँक करायचे काही कारण होते का? दिल्लीत स्पिरिट सप्रिट तरी होऊन येत नाही तर ही स्पिरिट दाक्षिणात्य उच्चार पद्धतीत बाथरूमची भातरूम होते। तर वंगभूमीत कुण्या इंग्रजी वंगबंधूला हॅपी न्यू इयर म्हटल्यावर त्याने लगेच शेम टू यू म्हणून त्याला भूतकळ्यात टाकण्याची एक कोथा आहे। घरातल्या घरात पाहायचे तर तो काय बाबा, आफ्टर ऑल ही इज म्हणजे एक रिच मॅन। ही इंग्रजी मराठीची लगट उभय पक्षी फारशी सुसह्य नसावी, पण इंग्रजी ही मोठी सहनशील भाषा खरी। तिने अगदी आंतरराष्ट्रीय आघात पचवले। इंग्रजीने इंग्रजी समजावून घेण्याचा प्रयत्न केला असेल तितका स्वतःची भाषा अन्य मुखातून समजावून घेण्याचा इतर कुणीही केला नसेल। अव्वल इंग्रजीच्या काळात साहेबांकडे टू मारो बीइंग माय मंडे आय शल गो अर्ली फ्रॉम द हॅपीज म्हणून श्रावणी सोमवारची सुट्टी मागणारा कारकून किंवा वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी ॲज माय डेड फादर इज गोइंग टू कम टू डिनर टुमारो इन द शेप ऑफ अ ब्राह्मीन म्हणून साहेबाला घेरी आणणारी इंग्रजी विनंती या साऱ्या गोष्टी साहेबाने निमुटपणे पचवल्या। उद्याच्या हिंदी राष्ट्रभाषेने हे सगळे सहन करायची तयारी ठेवली पाहिजे, तरच ती या अफाट राष्ट्राची राष्ट्रभाषा होईल। लंडनच्या इन्स्टिट्यूट मध्ये पुण्याला राहिलेले आणखीही एक दोन इंग्रज भेटले। ते केवळ मराठी शिकायला राहिले होते आणि बोलता आले नाही तरी त्यांना मराठी समजत मात्र चांगले असे। इथल्या लायब्ररीत जयदेवाच्या गीत गोविंदाचे इंग्रजी भाषांतर चाळता चाळता नच सुंदर करू कोपा, नच सुंदरी करू कोपा या सुप्रसिद्ध गाण्याचा मूळचा संस्कृत आधार अचानक हाती आला। एका तासाच्या वास्तव्यात त्या संस्थेत आमच्या हातून घडलेले हे मौलिक कोशामध्ये प्रश्नार्थक चिन्ह संशोधन। विद्यार्थी मित्रांनो, पु ल देशपांडे यांच्या अपूर्वाई या प्रवास वर्णन संग्रहातून घेण्यात आलेला हा गद्य पाठ किंवा प्रवास वर्णनपर पाठ या पाठाच्या दोन्ही भागाचे वाचन पूर्ण झाले आहे। पुढील तासिकेत आपण याचे विवेचन आणि विश्लेषण करू। धन्यवाद।